कामोठे आणि नावडे येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. पनवेल महापालिका क्षेत्राचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे सुरू होत आहेत. त्यानुसार कामोठे गावात 3,88,59,560 रुपयांच्या निधीमधून मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, 7,16,22,700 रुपयांच्या निधीमधून स्ट्रॉम वॉटर ड्रेन बांधणे आणि रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि 56,89,878 रुपयांच्या निधीमधून नावडे गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. सुमारे 11,61,72,138 रुपयांच्या या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. कामोठे येथे झालेल्या विकास कामांच्या शुभारंभावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, रवी म्हात्रे, शांताराम भगत, किशोर गोवारी, अनिल गोवारी, भाऊ भगत, कामोठे शहर महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, प्रदीप भगत, सचिन पेटकर, विज्ञा तामखेडे, तर नावडे येथील कामांच्या शुभारंभावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, सुरेश शेठ खानावकर, कृष्णाशेठ पाटील, नंदू म्हात्रे, नितेश पाटील, भरत खानावकर, बळीराम खानावकर, तुकाराम खानावकर, पंढरीनाथ खानावकर, मदन खानावकर, विशाल खानावकर, शुभम खानावकर, प्रभाकर खानावकर, परशुराम खुटारकर, नीरज खानावकर, तुषार खानावकर, राजेश पाटील, हेमंत कांबळे, प्रशांत खानावकर यांच्या सन्मान्यवर उपस्थित होते. अतिशय मोठ्या जोमानं आता महानगरपालिकेमध्ये कामांचा मोसम सुरू झालेला आहे. 7 कोटी आपण सहज बोलतो. सुरुवातीला आम्ही आमदारांची कामं करतो 10 लाख 12 लाख अशा पद्धतीने काम करतो, पण आता कोटीच्या खाली कुठं काम होत नाही. एवढा निधी माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा निधी सर्वांना मिळत आहे आणि महानगरपालिका आता सक्षम होत चाललेली आहे. त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या माध्यमातून हे कामं एवढी मोठ्या रकमेची या ठिकाणी करण्यात येत आहे. मी गावाला सर्वांना शुभेच्छा देईन का आपलं कामोठा बदलून घ्या, चांगल्या पद्धतीचा स्मार्ट सिटी या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण सर्वात अभिषेक आहेत, तुमचे नगरसेवक आहेत, आणि सर्वांनी निधी या ठिकाणी जास्तीत जास्त कसा उपलब्ध होईल अजून आमदार साहेबांच्या मागे लागून आपण जास्तीत जास्त निधी आणूया. या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि माझ्या कॉन्ट्रॅक्टरनी लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीचं काम करावं. 7 कोटीचं काम आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी या निमित्ताने त्यांना देतो.